नमस्कार, मी मयूरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितांना मदत करण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ही योजना येत्या आठवड्याभरात संपूर्ण देशभरात लागू होणार आहे। केंद्र सरकारने अल्पवयीन बलात्कार पीडितांसाठी निर्भया फंड अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे। या योजने अंतर्गत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या आणि ज्यांना कुटुंबाचा आधार नाही अशा गरोदर अल्पवयीन मुलींना निवारा, अन्न आणि कायदेशीर मदत सरकारकडून करण्यात येणार आहे। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही योजना लॉन्च केली आहे। बलात्कार, सामूहिक बलात्कार पीडित आणि गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलींना न्याय मिळून देण्यासाठी गंभीर काळजी आणि समर्थन या प्रस्तावाला WCD मंत्रालयाने मंजुरी देत 74.10 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे। ही योजना येत्या आठवड्याभरात संपूर्ण देशभरात लागू होईल असे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। बलात्कार किंवा गंभीर हल्ल्यामुळे अल्पवयीन पीडितांना होणारा शारीरिक आणि मानसिक आघात ओळखून आम्ही मंत्रालयात निर्भया निधीच्या अंतर्गत अशा अल्पवयीन पीडितांना आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीव्यतिरिक्त वैद्यकीय पायाभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे असे WCD मंत्रालयानं स्पष्ट केलंय। बलात्कारामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जबरदस्तीने गर्भधारणा झाल्याने ज्या मुलींना त्यांच्या कुटुंबानं सोडलं आहे किंवा स्वतःचे समर्थन करण्यासाठी इतर कोणतेही साधन नाही अशा अल्पवयीन मुलींना निवारा, अन्न, दैनंदिन गरजा, न्यायालयीन सुनावणीसाठी सुरक्षित वाहतूक आणि कायदेशीर मदत पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे असे सांगण्यात आलं आहे। मात्र सध्या महिलांविरोधातील गुन्हे वाढतच आहे, अशा त्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा दुसऱ्या गोष्टींसाठी वापर केल्याने अडचणी येतील। त्यामुळे पीडितांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या योजनेतील निधींचा गैरवापर तर होणार नाही याची जबाबदारी सुद्धा घेणं गरजेचं आहे। कारण योजना अनेक सुरू करण्यात येतात पण त्याचा गैरवापर, गैरफायदा जास्त होतो, मात्र असं होता कामा नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे। या योजनेचा खरोखरच पीडितेला फायदा मिळणे आवश्यक आहे, तरच ही योजना सक्सेसफुल आहे।